मित्रांनो, तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे पण तुमच्याकडे भांडवल कमी आहे. तुम्ही भांडवल मिळवण्यासाठी कर्ज घेण्याचा प्रयत्न करत आहात, मग तुम्ही बँकेकडून कर्ज घेत आहात किंवा एखाद्या फायनान्स कंपनीकडून घेत आहात, मित्रांकडून उसने घेण्याचा प्रयत्न करत आहात, पण कुठूनही तुम्हाला पैसा मिळत नाही. पण मित्रांनो, तुमचा व्यवसाय तर तुम्हाला वाढवावा लागेल. मित्रांनो, पैसा नाही म्हणून जर तुम्ही व्यवसाय वाढवण्याचं थांबत असाल तर मित्रांनो, तुम्ही फार मोठी चूक करत आहात. जर पैसा नसल्यामुळे तुमचा व्यवसाय वाढत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पूर्णपणे चुकीच्या आहात मित्रांनो. कारण पैसा नाही ही तुमची समस्या नाही, तर पैशाशिवाय धंदा कसा वाढवायचा हे तुम्हाला माहित नाही. आणि म्हणूनच मित्रांनो, मी डॉक्टर कुमार गायकवाड, तुमचा लाईफ कोच, आनंदी परिवार फाउंडेशनच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं कर्ज न घेता तुमचा व्यवसाय वाढवण्याच्या 346 टेक्निक्स सांगणारा एक वेबिनार घेऊन आलेला आहे. मित्रांनो, हा वेबिनार पूर्णपणे मोफत आहे. तुम्हाला या वेबिनारची लिंक पुरवण्यात आलेली आहे, वेबिनारचा वेळ दिलेला आहे, वेबिनारचा कोणत्या दिवशी होणार आहे, सर्व गोष्टी तुम्हाला मेसेजच्या सहाय्याने तुम्हाला माहिती दिली गेलेली आहे. मित्रांनो, व्यवसाय तुमचा आहे, प्रॉब्लेम तुमचे आहेत, तर तुम्हालाच हा वेबिनार पाहावा लागेल, तोही मनापासून. मित्रांनो, दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण वेळ कुठल्याही प्रकारचा विचार न करता, कुठलंही दुसरं काम न करता मनापासून हा वेबिनार पहा आणि तुमचा व्यवसाय कुठल्याही प्रकारचं कर्ज न घेता कसा वाढवायचा हे शिकून घ्या. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही कर्जबाजारी का झालात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी याच वेबिनारमध्ये तुम्हाला आपला व्यावसायिक कोणत्या चुकीच्या पद्धतीनं पैसा खर्च करतो आणि तो कर्जबाजारी होतो हे सुद्धा सांगणार आहे. त्याला मी ग्रोथ ट्रॅप म्हणतो. बिझनेस वाढावा ही प्रत्येकाची इच्छा आहे, तो वाढवण्यासाठी आपण काही ना काही प्रयत्न करतो, ते प्रयत्न चुकीचे असल्यामुळे आपण कर्जबाजार झालेला आहे. मित्रांनो, या कर्जातून बाहेर कसं पडायचं आणि त्याचबरोबर कुठलंही नवीन कर्ज न घेता आपला व्यवसाय कसा वाढवायचा हा शिकवणारा हा वेबिनार तुम्ही मिस करू नका. मित्रांनो, तुमचा व्यवसाय वाढावा, तुम्ही वेगाने पुढे जावेत याच शुभेच्छा तुम्हाला देतो. आणि या कार्यक्रमासाठी आपण भेटूयाच असं आश्वासन तुम्हाला मी देतो. धन्यवाद.